नाव साहिल शरद म्हात्रे कुटारी पनवेल सुंदर। हा बैल कधी घेतला तुम्ही? 2017 कुठून घेतला? बापू पुशेगाव, सुनील जाधव पुशेगाव, आदत। त्यावेळेला किती किंमत होती याची? घेतला त्यावेळेला 140,000 घेतला आदत। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहण्याअगोदर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच त्यासमोर दिलेली घंटा दाबा, त्यानंतर ऑलवर क्लिक करा आणि पहा आपल्या नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर। ज्यावेळी तुम्ही खरेदी केला त्यावेळी याच्यामध्ये काय असं तुम्हाला वैशिष्ट्य वाटलं की बाबा खरेदी करावा म्हणून? काय ना, आमची घरातली सोबत होती, काका वगैरे होता, काकाला आवडला, परत आम्ही पेरा मारला, पेऱ्यामध्ये चांगला पळाला बैलाबरोबर। पलून घेतला का? हा पलून घेतला। बैलाच्या स्वभावाबद्दल सांगा काय येतात? शांत आहे, मांडा बिंड्याला पण शांत आहे एकदम। कोणत्या खांदी पलतो? चारही खांदी आहे, फक्त आतल्या खांद्यावरती जास्त बोलते, पब्लिक किंवा पलतोय आतनं जास्त बोलतोय। बैलांनी आतापर्यंत किती शर्यती आणि किती मैदान गेली असतील घाटावर? घाटावरती बरीच मैदान झाली। आणि आपल्या मुंबईत शर्यती? मुंबईमध्ये पण बऱ्याच शर्यती झाल्या बिंदोडच्या, आत्ता पण त्या दिवशी झाली गाडी 70-80 झाले असतील गाड्या। म्हणजे बैल आता एवढा तगडा आणि मजबूत दिसतो त्याच्या, म्हणजे अशा शरीरयष्टीसाठी आणि आरोग्यासाठी तुम्ही काय असं विशिष्ट खाद्य आणि काय काळजी घेता? ते उडीद बड्डा डाल आधीच आणि मक्का आहे आणि बैलाला लोणी असते रविवारी, लोणी आणि पवनी बिनी चालू असते बैलाला, पेराने पेरा मारून जमत नाही आणि दूध चालू सकाळी संध्याकाळी दूध। कधी जर शर्यतीला नाही काढला तर मग त्याला 2-3 किलोमीटर आम्ही चालवायला नेतो। ड्रायव्हर कोण आहेत? महिंद्र केनी। जास्त महिंद्र केनी पेट आली, तेच तुमचे फिक्स ड्रायव्हर? हा, ते असले तर बैल एक उडी जास्तच पालणार। तुमच्या आठवणीत राहील मैदान घाटावर वगैरे? मैदान बरेच झाले, आदत मध्ये बैलांनी लई मैदान केली गटाला, एक एक नंबर बरेच झाले। बैलाच्या शरीराबद्दल काय सांगाल? काय शरीर वैशिष्ट्य? काय शरीर वैशिष्ट्य? बैल कसं मापातच आहे, जास्त मोठा नाही। बैलाचा पल वगैरे कसा आहे? पल कालच्या मानातच बैल पलत आहे। आज तुमचा म्हणजे शरीराचा सुंदर म्हणजे हे जे फेमस नाव आहे या बैलामुळे? हा, एक शिंगी म्हणून फेमस आहे। काय नाही, तेच फेमस आहे, एक शिंगी म्हणून फेमस आहे बैल, एक शिंगी सुंदर म्हणून। तो उसाटण्याला मोडला होता, आदात वासरू टाकला होता, आम्ही विजू झेंडेंचा वासरू आणला होता मी आपलाच, तर तो अचानक बैलांच्या दिवशी गाडी बाहेर नेली आणि बैलाच्या ताना गुतला पायाला डायरेक्ट बैल उलटा पाडला, तेव्हा शिंग मोडला आहे आपला, शिंग मोडला बैलाचा। त्याच्यानंतर बरं औषध वगैरे सगळं करून? औषध आमच्या घरीच उतरवला आम्ही, एक सीझन पूर्ण पाऊस आली। बैलाचं वय काय असेल साधारण? साधारण तर 5-6 सीझन चालू आहे, 5-6 सीझन चालू झाली बैलाला, 4 सीझन पूर्ण होऊन। अजून किती वर्ष बैल पळेल काय बघू, आता अजून 2-3 वर्ष पळायला पाहिजे। आजच्या काळात म्हणजे तुमच्या बैलांनी एवढं नाव केलंय त्याबद्दल सांगा की बाबा? काय नाही, बैलांनी सगळं केले, दोस्ती आता मित्र केली तरी बैलांनीच केली, वरती साताऱ्यामध्ये लोक वळखायला लागली बैला पाहिजे ऐकायला लागली। आता मला वाटतं तुझा पहिलाच असेल की बाबा जो बैल तू पळवतो? नाही, घरापासून पळवत आला असेल। घरामध्ये आमचा पहिला जुना सुंदर झाला, कुडारीचा पहिला सुंदर जो पाय मोडला तो, त्याच्याने आम्हाला जास्त नाद लागला। तू स्वतः असा पळवणार हा पहिलाच बैल असेल? हा, आज पहिला एवढं नाव केलं। हा, त्यावेळेला काय मागणी वगैरे झाली का बाबा बरं विकत द्या म्हणून वगैरे? काय मागणी झाली होती पण आम्हाला विकायचाच नव्हता, द्यायचंच नव्हता आम्हाला।
बैलाचं काय सध्या पैरा वगैरे? आणि पैरे चालूच आहेत आता, त्या दिवशी गाडी झाली बादल मध्ये, आता पण आहे दुसरा एक बैल आहे बैलाला, त्याच्यावर आता पालणार आहे. आणि तुमचं म्हणजे आता बैल नेहमीपासून ज्या स्पीडला पळत आलाय, कायम स्वरूपी स्पीड वाढण्यासाठी तो काय काळजी घेतायची? पहिल्यापासून बैलाने स्पीड वाढवलं गेला, पण कमी नाही बैलाने कधी स्पीड केला. त्यासाठी काय म्हणजे असं तुम्हाला? ते व्यायाम बियाम चालू असतं बैलाला, बसून नाही, बसून नाही, त्याला पेहरावी मारत नाही, पण मग पवनी चालूच त्याला, पवनीच चालू त्याला.